मर्याय चौक येथील मिनी शॉपिंग सेंटर येथील गाळे पाडण्यास कोर्टाने स्थगिती दिली आहे. मर्याय चौक येथील मिनी शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांना कोणतीही नोटीस न देता महापालिकेनं हे गाळे कब्जात घेतल्याची आणि पाडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. याविरोधात गाळेधारकांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टानं हे गाळे ताब्यात अथवा पाडू नये असे आदेश दिले आहेत अशी माहिती ॲडव्होकेट कणबसकर यांनी दिली आहे. मर्याय चौकातील डोणगाव रोडवरील मर्याय चौक ते डोणगाव रोड येथील मिनी शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांना महानगरपालिकेचे अतिक्रमण अधिकारी येऊन तुमचं गाळे पाडतो आणि कब्जा घेतो असं म्हणून त्यांना विदाऊट नोटीस कुठलीही नोटीस किंवा समज न देता अचानक पाडकामासाठी आलेले होते. त्याबद्दल गाळेधारकांतर्फे रेग्युलर मुकदमा नंबर 32/2019 हा दावा दाखल केला. त्या दाव्यामध्ये तूर्तासूत मनाईचे आदेश श्री मोकाशी साहेब दुसरे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांनी पारित केलेला आहे आणि महानगरपालिकेविरुद्ध त्यांनी अशा प्रकारचं कुठल्याही गाळेधारकांचा कब्जा घेऊ नये बेकायदेशीरपणे तसेच गाळ्याचं पाडकाम करू नये म्हणून आज रोजी मनाई आदेश जारी केला. महापालिकेनं कोणतीही नोटीस न देता ही कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्याविरोधात आणि गाळेधारकांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टानं या जप्तीचा आणि पाडकामाचा स्टे दिल्याचं अरुण घुले यांनी सांगितलं. आमचे गाळे पहिल्या ठिकाणची स्थलांतर म्हणून डोंगर रोडला दिले होते त्याच्या संदर्भात कॉर्पोरेशनने आम्हाला पाडण्याचा विदाउट नोटीसचं पाडण्याचं त्याने आले होते. त्यामुळं आम्ही कणबसकर वकील साहेब यांना यांच्याकडे केस दिली त्याला आज स्टे मंजूर झाला. कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला या गोष्टी ह्या आनंद आम्हाला सर्व आमच्या गाळेधारकांना आनंद. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत गाळे ताब्यात घेण्यास अथवा पाडण्यास स्थगिती मिळाल्यानं गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे.